एकोणीस नोव्हेंबरचा दिवस हा भारतीय क्रिकेट टीम आणि त्यांच्या चाहत्यासाठी अतिशय वाईट आणि निराशाजनक होता वर्ल्ड कप दोन हजार तेवीसच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली ऑस्ट्रेलियानं सहा विकेटनं टीम इंडियावर विजय मिळवला भारताच्या पराभवामुळे फक्त क्रिकेट टीमचं नव्हे तर प्रत्येक चाहत्याचंही मन मोडलं काहींनी हा पराभव खिलाडूतीने स्वीकारून विजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या पण काही, काही लोकांना हा पराभव जिव्हारी लागला त्या नादातच काहींनी अशी कृती केली ज्यामुळे सगळेच हदरले अशीच एक धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडल्याचं उघड झालंय झाल्यानं मोठ्या मुलानं त्याचे वडील आणि लहान भावावर लोखंडी रॉडनं हल्ला चढवला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंकित इंगोले यांचा मृत्यू झालाय तर ते त्याच्याच वडिलांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हादरवणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजले या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे अमरावतीजवळील अंजनगाव बारी गावात ही घटना घडली अंकित इंगोले वय अठ्ठावीस असं मृत तरुणाचं नाव असून प्रवीण इंगोले वय बत्तीस हे आरोपीचं नाव आहे रमेश इंगोले असे त्यांच्या वडिलांचं नाव असून ते गंभीर जखमी आहे रविवार रात्री तिघी घरात वर्ल्ड कप बघत बसले होते तेव्हा ते मद्यपानही करत होते मात्र भारत हरला आणि मॅच संपली क्रिकेट मॅच हरल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला तर मी मटण खाऊन आल्यानं भारत हरला असं सांगत नशेत असलेला आरोपी प्रवीण यानं शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल खेचून घेतला आणि तो त्याला मारला त्यामुळे आरोपी संतापला आणि रागाच्या भरातच त्यानं घरातून लोखंडी सळी आणली आणि त्याचा भाऊ अंकित याच्यावर हल्ला केला तसेच वडिलांनाही मारहाण केली या हल्ल्यात अंकित गंभीर जखमी होऊन खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचे वडील रमेश हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे सात या कलमांवये आरोपी प्रवीण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली अमरावती प्रतिनिधी मराठी एस न्यूज